नमस्कार, मी शनायशा, एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिला पदाचा राजीनामा. आश्वासने देऊन महापालिकेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने जनतेची केली दिशाभूल, बरडे यांचा आरोप. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 25 खाटांचा तिसरा अत्याधुनिक सोयीयुक्त अतिदक्षता विभाग होणार सुरू. आणि डॉक्टर मारहाण प्रकरणी माड या संघटनेने संप न करण्याचा घेतला निर्णय. आता बातम्या सविस्तराने. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना जागा वाटपात आणि कार्यकर्त्यांना महामंडळ वाटपात भाजप सेनेकडून डावल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. 2014 रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाने मोदी सरकार स्थापण्यासाठी जीवतोड मेहनत केली, मात्र सध्या आठवले आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अवहेलना होतीये. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेविरोधात प्रचार करून भीमशक्तीची ताकद दाखवून देऊ असा इशारा साठे आणि शिंदे यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टीची 2014 युती झाली. केंद्रामध्ये आठवले साहेबांचं मंत्रिपद देतो आणि काही 10% सत्तेमध्ये वाटा देतो बीजेपीने सांगितलं होतं. परंतु बीजेपीने रिपब्लिकन पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना महामंडळ दिलेली नाही. इतर घटक पक्षाला महामंडळाचं वितरण करण्यात आलं. परंतु या ठिकाणी माझे मित्र आणि मातंग आघाडीचे नेते हनुमंतजी साठे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळावर नियुक्ती करतो म्हटले, परंतु त्यांनी केली नाही. आणि मला देखील कामगार महामंडळ देतो म्हणून माझ्याकडून प्रचंड मोठं काम करून घेतलं, परंतु मला देखील दिलं नाही. भारतीय जनता पक्षाचा तसंच रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला सत्तेत 10% सत्ता मिळणार आहे. त्यातले काही महामंडळ हे मातंग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी अशा पद्धतीच्या कमिटमेंट या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदासजी आठवले यांना भारतीय जनता पक्षाने दिले. गेले 5 वर्ष 4.5 वर्ष सातत्याने या सर्व पोकळ आश्वासनावरती या समाजाला या ठिकाणी बोलवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून वेळोवेळी झालेलं आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले, माजी शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे, पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आश्वासने देऊन महापालिकेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने सत्ता आल्यानंतर सुद्धा गेली 2 वर्ष नवनवीन आश्वासनांचा पाऊस पडलाय. पुणेकरांची एकही अपेक्षा पूर्ण न करता घोर निराशा केली आहे. त्यामुळे पुणेकर भाजपला आता या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे. अंदाजपत्रकातील घोषणा सत्ताधाऱ्यांना मार्गी लावण्यात अपयश आल्याचं विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी आरोप केलाय. पुणे महानगरपालिकेला उद्या या ठिकाणी 2 वर्ष पूर्ण होतात आणि या 2 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो अत्यंत खालावलेला या ठिकाणी दिसून येतो. भारतीय जनता पक्षाने 3 बजेट पुणे महानगरपालिकेमध्ये मांडली, 17, 18, 18, 19 आणि 19-20 अशी 3 बजेट पुणे महानगरपालिकेची मांडली. पण त्या तिन्ही बजेटमध्ये त्यांनी विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये जी बजेट मांडली ती कुठलाही प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केला नाही. उलट जे प्रकल्प मांडले त्याचे जे पैसे होते ते त्यांनी वर्गीकरण करून इतर ठिकाणी नेले आणि त्यामुळे पुणे शहरातल्या विकास कामाला फार मोठी खीळ या ठिकाणी बसलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 25 खाटांचा तिसरा अत्याधुनिक सोयीयुक्त अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आलाय. यामुळे चिंताजनक रुग्णांवर तात्काळ उपचार करणं सोयीचं होणार आहे. पिंपरी महापालिकेचे संत तुकाराम नगर येथे YCM रुग्णालय आहे. या रुग्णालयात शहरातून, जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागातून रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयामध्ये अनेक विभाग उपलब्ध असून अल्पदरात उपचार केले जातात. यापूर्वी 15 खाटांच्या क्षमतेचा एकच ICU असल्याने रुग्णांचे हाल होत होते. गेल्या महिन्यात 9 ने 18 खाटांच्या बेडच्या दुसऱ्या वॉर्डची उभारणी केली गेली आहे. लवकरच 25 खाटांचा तिसरा अतिदक्षता विभाग सुरू राहणार आहे. सध्या रुग्णालयातील 2 अतिदक्षता विभाग सुरू आहेत. तिसऱ्या विभागाच्या 80% काम पूर्ण झाले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या ICU च्या वॉर्डमुळे चिंताजनक रुग्णांवर रुग्णालयात उपचार करणं सोयीचं ठरणार आहे.
ससूनमध्ये झालेल्या महिला डॉक्टरसोबतची मारहाण या प्रकरणी नगरसेविकेवर योग्य ती कारवाई प्रशासन करत असल्याने माट या संस्थेने संपन्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांना गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने ससूनमधील डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता. परंतु आता प्रशासन हे योग्य ती कारवाई करत असल्याने त्यांनी संपन्न करण्याचा निर्णय घेतल्याचं ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर यांनी सांगितलं आहे. 12 आणि 13 मार्चच्या रात्री आमच्यातल्या एका महिला निवासी डॉक्टरला, नर्स नव्हत्या त्या, महिला निवासी डॉक्टरला त्यांच्याशी मिसबिहेव केलं होतं, मारहाणीची तक्रार होती, मारहाण होती आणि त्याबद्दल तक्रार होती आणि त्या संदर्भात योग्य तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही काम बंद करू असं त्यांनी एक पत्र दिलं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्री आणि त्यांना दाखवून दिलं की प्रशासनामार्फत जी काही आहे ती पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे आणि यानंतरही फॉलोअप घेतला जाईल आणि जे काही योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करायला पाहिजे तो झालेला आहे आणि त्याचा फॉलोअप घेतला जाईल. याबद्दल त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यांच्या भावना पण ठीक आहेत, योग्य आहेत आणि परंतु त्यांनी या बाबतीमध्ये त्यांनी त्यातली खरी परिस्थिती लक्षात घेतली हे महत्त्वाचं आहे. एक सर्वसमावेशक आणि सकारात्मक विचार करून महाराष्ट्र मेंबर्सनी हे लक्षात घेतलं की जी काही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ती झालेली आहे आणि प्रशासनाने त्याचं जे काही त्याच्यामध्ये सहभाग असायला पाहिजे तो व्यवस्थित झालेला आहे. त्या बाबतीत त्यांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो, ते कन्व्हिन्स पण झाले आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की आता आम्ही सांगितलं. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडच्या महापौरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 51 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. जाधववाडीतील रामायण मैदानावर श्री क्षेत्र नारायणपूर येथील शिव चैतन्य परमपूज्य सद्गुरु श्री नारायण महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने या सोहळ्यामध्ये 51 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. साखरपुडा, हळदी आणि लग्न असे हे या सोहळ्याचं स्वरूप होतं. लग्न झालेल्या जोडप्यांना नवीन संसाराला हातभार म्हणून आयोजकांतर्फे संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्यात. अनेक ठिकाणच्या सोहळ्यात छुप्या पद्धतीने शुल्क आकारलं जातं, तसेच केवळ विवाह लावून दिले जातात. मात्र गरिबीमुळे विशेषतः मुलींना विवाहात हाऊसमोज करता येत नाही, त्यामुळे साखरपुडा, हळद असे सर्व विधी उत्साहपूर्ण वातावरणात करण्याचा निर्णय आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि महापौर राहुल जाधव स्पोर्ट्स फाउंडेशनने घेतला आहे. या सोहळ्यास आमदार महेश लांडगे तसेच नारायणपूर येथील नारायण अण्णा महाराज, महापौर राहुल जाधव, प्रभागातील नगरसेवक, शिवांजली सखी मंचच्या संस्थापिका पूजा लांडगे, श्रीदत्त तिगंबर महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव आणि परिसरातील लाखो नागरिक उपस्थित होते. खरं तर 2019 ला आम्ही 55 शुभविवाह सोहळे म्हणजे वधूवरांचं आम्ही शुभविवाह या ठिकाणी लावत आहोत. खऱ्या अर्थानं 2018 ची संकल्पना ही भोसरे विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. त्यानंतर पहिलं वर्ष आमचं 2018 आणि दुसरं वर्ष 2019 हे आमचं शुभविवाह म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा लावण्याचं दुसरं वर्ष. खऱ्या अर्थानं पहिल्या वर्षी 21 या ठिकाणी शुभविवाह पार पडले आणि आता अगदी आमचंही जजमेंट फेल झालं. आम्हाला वाटलं 25-30 या ठिकाणी वधूवर नाव नोंदणी करून शुभविवाह पार पडतील, परंतु तब्बल 55 वधूवरांची नाव नोंदणी या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी आम्हाला भरघोस आता चांगला प्रतिसाद या माध्यमातून मिळाला. जोडपांचे विवाह, सर्व जोडपे म्हणजे गोरगरीब जनतेची सेवा करणं हे असं ठरवलं आहे, तर त्या सेवेतनं 51 जोडपे जोडप्यांचे
लग्न लावणार आहे, तर ते लग्न म्हणजे आम्ही 51 मुलींना जसे आपले स्वतःचे मुलगा मुलगी असते त्याचप्रमाणे आम्ही त्यांना स्वतःचे समजून सर्व संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून देणार आहे. पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात भंगार गोडाऊनला आग लागल्याचं सत्र सुरूच आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. यामध्ये भंगाराची 8 गोदामे जळून खाक झाली आहेत. चिखली आळंदी रस्त्यावर भारत स्क्रॅप सेंटर नावाचं भंगाराचं गोदाम आहे. या गोदामाला रात्री 12:30 सुमारास आग लागली आहे. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचे 2 आणि चिखली तळवडी प्राधिकरण अग्निशमन विभागाचे प्रत्येकी 1 तसेच टाटा मोटर्सचा 1 असे एकूण 6 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या 6 बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान आग वाढल्याने त्यात आजूबाजूची आणखी 7 भंगाराची गोदामे जळून खाक झाली आहेत. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र सुमारे 6 लाखांचं नुकसान झालंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. तोट्यात चाललेल्या PMPच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्येच आता वाहक आणि चालकांना एका मार्गावरून 3 दिवसात किमान 4000 रुपयांचं उत्पन्न मिळवण्याचा टार्गेट देण्यात आलाय. मागील आर्थिक वर्षात PMPचा तोटा 204 कोटींच्या घरात गेला होता. यावर्षीचा तोटाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे प्रशासनाकडून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तिकीट विक्रीतून PMPला सर्वाधिक उत्पन्न मिळतं. त्यातून प्रशासनाने सर्वच मार्गावरून उत्पन्न मिळवण्याचं टार्गेट वाहक आणि चालकांना दिलंय. वाहतूक व्यवस्थापकांनी याबाबतचं परिपत्रक काढलं आहे. वाहक आणि चालकांना एकाच मार्गावर फिक्स ड्युटी दिली जाते. त्यांनी प्रत्येक शिफ्टमध्ये 3 दिवसात संबंधित मार्गावर सरासरी 4000 रुपयांचं उत्पन्न आणावं असं टार्गेट देण्यात आलंय. कोंढवा बुद्रुक येथील तालाब कंपनीजवळ पहाटेच्या सुमारास प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कोंढवा बुद्रुक सोमजी पेट्रोल पंपामागील प्लास्टिकच्या गोडाऊनला 3:00 सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती कोंढवा बुद्रुक येथील अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यानंतर तात्काळ अग्निशमक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना 1/2 तासाच्या कालावधीत यश आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तसेच शरद पवार यांनी आपल्या नातवाला उमेदवारी देण्यासाठी यंदाची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादी दाखल झालेले अमोल कोल्हे यांनाही निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलं होतं. अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मरी क्लेअर पॅरेसचे पुण्यात पहिले सलून आणि वेलनेस सेंटर सुरू करण्यात आलंय. याचं उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते करण्यात आलंय. बेंगलोर आणि हैदराबाद नंतर मरी क्लेअर पॅरिसने पुण्यामध्ये आपलं पहिलं सलून आणि वेलनेस सेंटरची सुरुवात केली आहे. 14 मार्चला बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यातील सीझन्स मॉल येथे या दालनाचं उद्घाटन करण्यात आलंय. मरी क्लेअर पॅरिस हे B2C नेटवर्क LLP द्वारे भारतात आणले गेले. मरी क्लेअर पॅरिस हा इंडियन ब्युटी आणि वेलनेस सेक्टरमधील एक फ्रेंच लाईफस्टाईल ब्रँड आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, B2C नेटवर्क LLP ची व्यवस्थापकीय संचालिका आणि प्रवक्ता वंदना भारद्वाज यांनी यावेळी वातावरणात वेगळीच रंगत आणली आहे. सिटी ऑफ पुणे, व्हेन वी लुक ॲट द डेमोग्राफिक प्रोफाईल, इथले राहणारे लोक, आमच्या असं लक्षात आलं की पुणे सगळ्या साईडने एक्सपांड होत आहे. करेक्ट, दॅट्स नंबर 1. प्लस लोकांना आज डिस्टन्स इज नॉट अ प्रॉब्लेम. लोकांना 10 किलोमीटर, 5 ते 10 किलोमीटर ट्रॅव्हल करायची सवय झालेली आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही बघत होतो की तो कॉस्मोपॉलिटन जनरेशन पण आहे, ॲज वेल ॲज लोकांना नवीन ठिकाणी जाऊन काहीतरी अनुभव घ्यायची आवश्यकता आहे. तर त्यामुळे हे लोकेशन चूज केलं. तर आम्ही बरीच लोकेशन स्टडी करत होतो आणि फायनली सीझन्स मॉल चूज केलं. प्लस मॉलमध्ये अशा अर्थी ओपन केले की मॉल इज बिकमिंग अ न्यू हॅपनिंग प्लेस, यु नो. फॅमिलीजना मॉलमध्ये यायचं, दे कॅन स्पेंड टाईम फॉर रिक्रिएशन, फॉर फूड, यु नो, अँड दे कॅन ॲक्च्युली प्लॅन देअर डे इन द मॉल. हे मेरी क्लेअर सलॉन आहे आणि मला खूप आनंद झाला आहे की आज याच्या उद्घाटनाला आणि लॉन्चला मी येऊ शकले. पुण्यात नक्कीच अशा इंटरनॅशनल ब्रँड्सची गरज आहे आणि मला माहिती आहे की पुणेकरांची टेस्ट बदलत चालली आहे. आपल्याला वेगवेगळ्या ओकेजनसाठी वेगवेगळं दिसायला आवडतं आणि ओव्हरऑल ऑफिस असो, घर असो किंवा आपलं जिथे रिक्रिएशनसाठी आपण जात असतो, प्रवासासाठी जात असतो, अशा ठिकाणी सुद्धा आता आपल्याला सगळ्यांना छान दिसायचं आहे. त्यामुळे वेलनेस स्पाची डेफिनेटली गरज होती आणि आय एम व्हेरी हॅपी की ह्या लोकेशनमध्ये जिथे खूप वेगळ्या कॉर्पोरेट म्हणा किंवा IT एरियामधली लोकं म्हणा असा मिक्स क्राऊड येऊ शकतो इथे. आणि पुण्यात खरंच जर चांगला ब्रँड असेल तर तिथपर्यंत जायला पुणेकर कंटाळणार नाहीतच. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिला पदाचा राजीनामा.
आश्वासने देऊन महापालिकेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने जनतेची केली दिशाभूल, बरडे यांचा आरोप. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 25 खाटांचा तिसरा अत्याधुनिक सोयीयुक्त अतिदक्षता विभाग होणार सुरू. आणि डॉक्टर मारहाण प्रकरणी माड या संघटनेने संप न करण्याचा घेतला निर्णय. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.